मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. मोहनराव कदम जिल्हाध्यक्ष पद पुरे आता. जिल्ह्यातील काँग्रेसला जुने दिवस येणार का? एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात काँग्रेसची आज पुरती वाताहत झाली आहे. आमदारकीच्या सर्वच्या सर्व जागा व खासदारकी ज्या पक्षाकडे होती तो काँग्रेस पक्ष सध्या पाक मोडकळीस आला आहे. राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या या जिल्ह्यातून एकेकाळी राज्याच्या राजकारणाची दिशा ठरत होती. राज्यातील उमेदवार ठरत होते, राज्याचे धोरण ठरत होते. त्यास सांगली जिल्ह्यात आज काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. पक्षातला अंतर्गत कलह गटबाजी कुरहोडीचे व सेटलमेंटच्या राजकारणामुळे काँग्रेसची पुरती वाताहत झाली आहे. दादा गट आणि कदम गटाच्या संघर्षात पक्ष टीबी झालेल्या रोग्यांसारखा खंगला आहे. या गटबाजीच्या व सेटलमेंटच्या राजकारणातून पक्ष खिळखिळा झाला आहे. गेला 1 दशकाहून अधिक काळ आमदार मोहनराव कदम हे जिल्हा काँग्रेसचे पद घेऊन बसले आहेत. ते सध्या विधान परिषदेवर आमदारही आहेत. मोहनराव कदम आता थकले आहेत. त्यांना पूर्वीसारखी धावपळ शक्य होत नाही. त्यांच्याकडे आमदारकीही आहे पक्ष वाढविण्यासाठी व नव्या नेतृत्वांना संधी देण्यासाठी. मोहनराव कदम बाजूला होणार का, नव्या नेतृत्वाला संधी देणार का असा प्रश्न पडतो आहे. धावपळ होत नसताना पदाला चिटकून राहण्यात काय अर्थ आहे? जिल्ह्यातील अनेक जण काम न करता पदाला चिटकलेत. मोहनराव कदम पुरे आता, जागा सोडा आणि इतरांना संधी द्या असे अनेकांना वाटत असेल, पण बोलणार कोण हा खरा प्रश्न. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील तर पक्षाची नव्याने बांधणी करावी लागेल. नव्या नेतृत्वांना संधी द्यावी लागेल. पक्ष 2-4 घरांचीच मालमत्ता झाला आहे, त्याऐवजी तो सर्वसमावेशक व्हावा. पक्षातल्या इतर नेत्यांना संधी द्यावी असा सूर पक्षातून ऐकायला मिळतो आहे. विश्वजीत कदम मंत्री आहेत, ते सक्रिय आहेत, त्यांचे कामही उत्तम आहे. ते एकटेच काय तो थोडाफार जिल्ह्यात वेळ देत आहेत. श्रीमती शैलजा पाटील प्रदेश काँग्रेसवर आहेत, पण जिल्ह्यात त्या किती सक्रिय आहेत हा संशोधनाचा प्रश्न आहे. तीच अवस्था प्रतीक पाटलांची. कुत्र्यांना खेळावत महाबळेश्वरात वेळ घालवणारे माजी केंद्रीय मंत्री पक्ष संघटनेपासून अलिप्त झाल्याचे चित्र आहे. विशाल पाटील ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्या परीने ते धडपड करू पाहत आहेत, पण पक्षातूनच त्यांचे पाय बांधले जात आहेत. एका बाजूने जयंत पाटलांनी आणि दुसऱ्या बाजूने कदम गटांनी त्यांना घेरले आहे. त्यांच्या प्रत्येक कामाला कोलदांडा घालण्याचे काम केले जात आहे. त्यांच्या कोविड सेंटरला, सॅनिटायझरच्या प्रकल्पाला असंच कोलदांडा घालण्याचे काम झाले. राज्यात त्यांच्या पक्षाची सत्ता असूनही प्रशासन त्यांना मदत करत नाही. प्रशासनाच्या आडून विशाल पाटलांच्या धडपडीला नक्की कोण कोलदांडा घालतंय हा चिंतन करण्याचा विषय आहे. जत तालुक्यातील आमदारकी वगळता इतर तालुक्यातील काँग्रेस सलाईनवर आहे. सलाईनवर असलेल्या काँग्रेसला खरंच पुन्हा जुने दिवस येणार का हा प्रश्न आहे.